स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। सार्वजनिक गणेश उत्सव पर बीजापुर डीसी का आदेश। कोरोना के चलते आज त्योहारों के इस देश में लगता है हर त्योहार को नजर लग रही है। अब संकट निवारक कहलाने वाले गणेश उत्सव पर भी इस वायरस का काला साया पड़ गया है। हर साल बड़े ही धूमधाम से मनाए जाने वाले गणेश त्योहार पर आज पत्रकारों से बात करते हुए जिला अधिकारी पी सुनील कुमार ने यह आदेश देते हुए कहा है कि इस बार सार्वजनिक स्थानों पर गणेश की प्रतिमा बिठाने की इजाज़त नहीं है। अपने घरों में ही गणेश को विराजमान करके उत्सव मनाने के अहकाम दिए हैं जिला अधिकारी ने। और गणेश की मूर्तियों का साइज तय किया जाएगा प्रशासन की ओर से, उसी साइज की मूर्तियां बनाने की बात कही गई है। और जिला प्रशासन की ओर से एक आर्टिफिशियल तालाब बनाया जाएगा, उसी में गणेश को विसर्जन करने की बात बताई जिला अधिकारी ने। उत्सव बगे कूड़ा ना एस पी और मीटिंग सो अंदर डिस्कस पोलिस जो सो अदर प्रकार मनल ಇದನ್ನು ಗಣೇಶನ ಇಟ್ಕೋಬೇಕಂತ ನಾವು ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವರು ಕೇಳಿದ್ರು ನಮಗೆ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಸಪ್ಲೈ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಹೇಳಬೇಕಂತ ಹೇಳಿದರು. ನಾವು ಎಸ್ ಪಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಒಂದು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೂರ್ತಿ ಸೈಜನ್ನು ಲಿಮಿಟ್ ಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲೇ ಮಾಡೋ ಥರ, ನೋ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ಲೇಸ್ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ಸ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಇಡೋಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಪ್ರೊಸೆಷನ್ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲೇ ಒಂದು ಲಿಮಿಟೆಡ್ ಸೈಜ್ ಗಣಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಲೋಕಲಲ್ಲಿ ನಾವೊಂದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಣ್ಣ ಟ್ಯಾಂಕ್ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡಿ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಡಿಸ್ಪೋಸ್ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಡಿಸ್ಪೋಸ್ ಮಾಡೋ ಥರ ನಾವು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರ ಖಬರೋಕೆ ಲಿಯೇ ದೇಖ್ತೆ ರಹಿಯೇ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್.